नमस्कार, मी श्वेता भालकर। बरं, आपण पाहताय TV9 मराठी। घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। नाशिकमध्ये कांदा उत्पादक आणि त्याचबरोबर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे टोमॅटो फेकले, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत, JCB मधून अजित पवारांवर पुष्पवृष्टी। नाशिकच्या वणीगडावरील सप्तशृंगीच्या चरणी अजित पवार लीन, अजित पवारांकडून सप्तशृंगी देवीची महाआरती। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुश्रीफांच्या CA जामीन अर्ज फेटाळला। मुश्रीफांसह मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं कोर्टाचं निरीक्षण। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। राज्यातल्या 9 मंत्री भ्रष्टाचारी, येत्या 15 दिवसात त्यांना मंत्रिमंडळातून काढावंच लागेल, विजय वडेट्टीवार यांचा घणाघात। फडणवीस डमरू वाजवतात आणि 2 माकडं नाचतात, संजय राऊतांची बोचरी टीका। राऊतांकडून फडणवीसांचा मदारी उल्लेख। मुख्यमंत्री शिंदे काय सध्या चिचोके मोजतात का? शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राऊतांचा सवाल। संजय राऊतांची ना घरका ना घाटका अशी स्थिती, राऊतांना समजेल अशाच भाषेमध्ये आता सांगणार संजय शिरसाट यांचा इशारा। राजकारणात काहीही होऊ शकतं, फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं वक्तव्य। भाजपच्या पोटातील गोष्ट बावनकुळेंच्या ओठात, त्यामुळे भाजपसोबत जे गद्दार गेलेत त्यांना ते समजलं पाहिजे। बावनकुळेंच्या फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। दादा भविष्यामध्ये CM होतील, भविष्य 20 ते 25 वर्षांनी असू शकतं, मुख्यमंत्री शिंदेच राहणार असं फडणवीसांनी जाहीर केले, अतुल सावे यांची प्रतिक्रिया। अजित पवार नाराज राहून हवं ते साध्य करून घेतात, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार असंच करायचे, वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका। भाजप बॉस नाही तर मोठा भाऊ, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून देवाचे आभार माना, नाहीतर तुम्हाला लिहायला आणि वाचायला सुद्धा तुम्ही शिल्लक राहिले नसता, सुषमा अंधारी यांची बावनकुळेंवर टीका। मी कधीही आणि कुठेही यायला तयार, सुषमा अंधारींची पुन्हा शालिनी ठाकरेंवर ट्विट करत टीका करत। लोकांचे मृत्यू पाहून तुमच्या आतड्याला पीळ पडत नाही का? अंधारींचा शालिनी ठाकरेंना सवाल। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीसाठी काँग्रेस 3 नव्या नेत्यांची नावं देणार, नाना पटोले यांनी समितीसाठी दिलेल्या नावावर शिक्कामोर्तब नाही, केंद्रीय नेत्यांकडून लवकरच नवी नावं सुचवली जाणार। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि शिर्डी या 3 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार, मनसेची लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू, संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर। नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून मीनल पाटील खतगावकर तयारी करत असल्याचं चित्र, एका खासगी कार्यक्रमात मीनल पाटील यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख। नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी 3-सदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट, कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही, वेळेपूर्वी जन्मल्यामुळे 9 बालकांचा मृत्यू, अत्यवस्थ रुग्णांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू, समितीचं स्पष्टीकरण। सोयाबीन संशोधन केंद्रासाठी 2 जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करू नका, लातूरपेक्षा बीडचे मागासले पण जास्त, आंदोलकांनी लातूरला सोयाबीनचा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी आग्रह धरावा, धनंजय मुंडेंची भूमिका। नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीनं तुरुंगामध्ये गिळली लोखंडी तार, आरोपी जयेश पुजारी रुग्णालयात दाखल, प्रकृती धोक्याबाहेर। कुणबी प्रमाणपत्र समितीचा 11 ते 23 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्याचा दौरा, कुणबी नोंदी असलेले पुरावे देण्याचं नागरिकांना आवाहन। देशभर साई मंदिर उभारण्याचा निर्णय झालेला नाही, महसूल मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण, तर 2 दिवसांपासून सुरू असलेलं जगताप दाम्पत्याचं उपोषण मागे। महादेव बेटिंग ऍप प्रकरणामध्ये आणखी एक मोठी माहिती समोर आलेली आहे, ईडीच्या रडारवर 34 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं, लवकरच चौकशी होणार, रणबीर कपूर, सुनील शेट्टी, संजय दत्त आणि त्याचबरोबर कपिल शर्मा यांचीही नावं।
ललित पाटील पळून जाण्यास मदत करणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात। दत्ता डोके असं ताब्यात घेतलेल्या कार चालकाचं नाव। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये तिसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन। नव्या इमारतीमध्ये स्कायवॉक सुरू करण्यासाठी वकिलांचा कामकाजावर बहिष्कार। हजार सुप्रिया सुळे यांच्याकडून जेजुरी गडावरच्या खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी। जीर्णोद्धाराचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल सुळेंची माहिती। आपचे खासदार संजय सिंह यांच्या अटकेविरोधात पुण्याच्या सासवडमध्ये आपचं आंदोलन। ईडीनं केलेल्या अटकेविरोधात निदर्शनं। केंद्र सरकारचा जाहीर निषेध। नांदेड रुग्णालयातील घटनेच्या निषेधार्थ खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन। वैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवत पाटलांच्या गैरवर्तणुकीचा निषेध। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनं। लवकर भरती करण्यासाठी कंत्राटी एजन्सीला नियुक्त करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांअभावी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था। रुग्णालयामध्ये 66 डॉक्टरांची पद रिक्त। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन। 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार। सोलापूरच्या मोहोळमध्ये रासपचे प्रमुख महादेव जानकर यांचं जल्लोषात स्वागत। गळ्यामध्ये नोटांचा हार घालत जानकरांचे घोड्यावरून मिरवणूक। धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धरणाच्या पाणी पातळीत घट। जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये कमी पाणी साठा। पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये धान्य वितरण व्यवस्थेचे 3-13 वंचित घटकातील नागरिकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार। धान्य वितरक अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष। गडचिरोलीच्या गोंडवंदा या विद्यापीठातील भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला। भरती झालेल्या उमेदवारांची निवड यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर का नाही? सिनेट सदस्यांचा कुलगुरूंना सवाल। भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये 10 शाळांमधील विद्यार्थ्यांची समूह शाळा उभारून समायोजन करण्याचं नियोजन। 138 विद्यार्थ्यांचं समायोजन होणार, मात्र शासनाच्या धोरणावर सर्वसामान्यांमधून टीका। पुण्याच्या वेल्हा तालुक्यामध्ये ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न या कार्यक्रमाचं आयोजन। भाजप सरकारबाबतच्या विविध प्रश्नांवर चर्चा।